आता वळूयात राजकीय बातम्यांकडे. बजेट संदर्भातली बातमी आहे. बजेटमध्ये जाहीर केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजना या सगळ्यावरून आज विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजना खरं तर जाहीर केल्याचा दावा विरोधकांनी केलाय आणि अटी शर्थी कठीण असल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना आता कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. याच योजनांचा महायुतीला विधानसभेमध्ये फायदा होणार असल्याची चर्चा सध्या धबक्या आवाजात सुरू आहे. दरम्यान विधानसभेमध्ये आज मुंबईतल्या अनधिकृत होर्डिंग्सवरून सुद्धा राजकारण तापण्याची शक्यता आहे. घाटकोपर दुर्घटनेवर आज विधानसभेमध्ये चर्चेची शक्यता आहे. मुंबईतील सर्व पक्षीय आमदारांकडून घाटकोपर दुर्घटनेवर लक्षवेधी मांडली जाणार आहे. मुंबईतील म्हाडाच्या अभ्युदय नगर वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न आज पेटण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे विरोधक खरं तर सत्ताधाऱ्यांना घेरतात तेच पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आणि याला सत्ताधारी कसे उत्तर देतात तेही पाहणं महत्वाचं असेल. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून. रुपाली, काय सांगाल, आज विधानसभेमध्ये अनेक मुद्द्यांवरून खरं तर राजकारण तापण्याची शक्यता आहे, कोणकोणते मुद्दे महत्वाचे असतील काय सांगाल? मोहिनी, आज विधानसभेच्या सभागृहामध्ये आपण पाहत आहोत की खरं तर घाटकोपरची जी होर्डिंग दुर्घटना झाली होती त्या संदर्भात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. होर्डिंगच्या दुर्घटनेवरून सर्व पक्षीय आमदार जे आहेत हा मुद्दा उपस्थित करणार आहेत आणि नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे काय कारवाई झालेली आहे किंवा मुंबईमध्ये आणि इतर शहरांमध्ये अशा पद्धतीने महाकाय जे होर्डिंग्स लावले जातात त्याच्यामागे नियमांचं कसं पालन होतं या सगळ्या संदर्भात एकूणच चर्चा होणार आहे. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, लाडकी बहीण योजना आणि युवांच्या संदर्भात जाहीर केलेल्या योजना, या सगळ्या ज्या योजना आहेत त्या सरकारने येणाऱ्या लोकसभा ज्या विधानसभा निवडणुकी आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्यात अशा पद्धतीची खरं तर आरोप केले जातात आणि याच विषयाला घेऊन आज विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळणार आहेत. जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेमध्ये अनेक ज्या खरं तर अटी लावलेल्या आहेत त्या जाचक आहेत, त्या खरं तर किचकट आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने ज्या महिलांना याचा फायदा होणार नाही अशा पद्धतीचा आरोप केला जात आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजना जाहीर केलेल्या आहेत आणि याच विषयाला घेऊन आज विरोधक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळणार आहेत. सध्या पण नक्कीच रुपाली या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.